मित्रांनो मी विवेक आपले माझ्या मा चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला आपल्या वेद जगाचा या भागामध्ये जगा जागतिक घडामोडींबद्दल सांगणार आहे निसर्गाला हानी पोहोचवली की तो त्याचा हिशोब नक्कीच चुकता करत असतो या अपरिहार्य नियमाची आठवण आजच्या परिस्थितीत येत आहे ऑक्सिजनचा तुटोडा रेमडेसिवीर इंजेक्शन बेडशीटांचा यामुळे रोज देशात अनेक जण आपला जीव गमावत आहेत कोरोनाची दुसरी लाट देशात थैमान घालत आहे रोज सुमारे चार लाख रुग्ण निघत आहेत व साडेतीन हजार जण मृत्यूमुखी पडत आहेत टास्क फोर्सचे सदस्य म्हणत आहेत की ही लाट मेच्या अखेरी सोसरेल याबाबत एक शंका उपस्थित करावीशी वाटते की ही कोरोनाची दुसरी लाट मेच्या अखेरीत ओसरेल असे वाटत नाही याचे कारण आहे लोकांचा बेजबाबदारपणा आणि जरी ओसरली तरी तिसरी लाट देखील येऊ शकते कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला त्यात ते म्हटले की बारा कोटी डोसेसची गरज आहे आणि मिळत आहेत अठरा लाख यावरून लक्षात येते की लशींची मोठ्या प्रमाणात आपल्याकडे टंचाई आहे या टंचाईला कारणीभूत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेरच्या देशांनी अगोदर आपापल्यांसाठी मागच्याच वर्षी म्हणजे लशी बनवायच्याही आधी लस कंपन्यांशी करार करून ठेवले आणि आता त्यांना पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत आहेत व त्या निर्यात न करता आधी लसी आप, आपले लसीकरण पुरेशा प्रमाणात करून घेऊन आता कुठे ते निर्यात करत आहेत याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका अमेरिकेने आप आपल्या नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व कोरोनाला थोपवण्यासाठी चाळीस टक्के नागरिकांचे लसीकरण केले व आता भारत थायलंड मेक्सिको इत्यादी देशांना लस निर्यात करत आहे मात्र आपल्या सरकारने कायदे म्हणे वसुधैव कुटुंब प्रमाणे आपले लसीकरण सुरू होण्याच्याही आधी लस निर्यात करणे सुरू केले व मागील मार्च महिन्यापर्यंत तब्बल सहा कोटी तब्बल सहा कोटी लशी इतर देशांना निर्यात केल्या व सर्वाधिक लशींचा उत्पादक व निर्यातदार आपण आहोत याचे बिगुल वाजवत राहिले या वेडेपणामुळे आज आपल्याकडे लशींची टंचाई आहे व आपल्यालाच लस आयात करावी लागत आहे आपल्या सरकारने लस उपलब्ध झाल्यावर त्याबाबत मागणी देखील किती दिवस नोंदवली नाही नंतर विरोध झाल्यावर कुठे एक पॉईंट एक कोटी लशींची मागणी सिरम इन्स्टिट्यूटकडे नोंदवली भारताची लोकसंख्या लक्षात घेता हे प्रमाण अत्यल्प आहे यावरून हे लक्षात येते की मोदी सरकारला कोरोनाबाबत गांभीर्य नाही नरेंद्र मोदी हे बंगाल निवडणूक ती निवडणुकीत मशगूल होते असे वाटते सर्वोच्च न्याय न्यायालयाने खडेबोल सुनावल्यानंतर कोठे ते खडबडून जागे झाले व आपापल्या मंत्र्यांना योग्य ते मदत करण्याचे व लक्ष घालण्याचे निर्देश त्यांनी दिले कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर पुढच्या लाटेसाठी काहीही तयारी न करता आम्ही कोरोनाला थोपवले असे म्हणत आप आपली पाठ थोपटत राहिले आणि आता कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर तहान लागल्यावर विहीर खोदने या म्हणीप्रमाणे पी एम केअर्स फंडमधून पाचशे अकरा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेत आहेत ही सुबुद्धी मोदींना अगोदर सुचली असती तर आज आपला भारत देश इतक्या भीषण संकटात सापडत नव्हता मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत तत्कालीन अमेरिक अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनासाठी भारताकडे हायड्रोक्लोरोक्विन या औषधाची मागणी केली होती अमेरिकेची हांजी करणाऱ्या मोदींनी लगेच ती मान्य करून हे औषध पुरवले देखील होते मात्र आज घडीस भारताला मदतीची गरज असताना अमेरिकेचे विद्यमान राष्ट्रपती जो बायडेन यांनी भारताला मदतीसाठी सुरुवातीला नकार दिला नंतर अमेरिकी भारतीया भारतीय नागरिकांनी विरोध दर्शविल्यावर त्यांनी मदतीस मान्यता दिली यावरून आपल्या हे लक्षात येते की बा अमेरिका आपल्याला काय किंमत देते असो आता आपण पाहू एका जागतिक घडामोडीबद्दल दोन हजार पंधरा साली झालेल्या पॅरिस पर्यावरण करारात अमेरिका चीनसह भारत देखील सहभागी झाला होता त्या कराराचे उद्दिष्ट आहे दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य टक्केपर्यंत आणायचं व जागतिक तापमान वाढ एक पॉईंट पाच सेल्सिअसने कमी करायची अमेरिका हे उद्दिष्ट दोन हजार पन्नासपर्यंत पूर्ण करणार आहे तर चीन दोन हजार भारत मात्र याबाबत संदिग्ध आहे कारण त्याने याबाबत काही नियोजनच केले नाही वरील उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्याची नितांत गरज आहे कारण कार्बन उत्सर्जन होण्याचे मुख्य कारण म्हणजे पेट्रोल डिझेल आदी तेले यामुळे जीवसृष्टी सृष्टीचे अतोनात नुकसान होते आणि त्यामुळे कोरोना महामारीसारखी संकटे निर्माण होतात आणि पेट्रोल डिझेल यासाठी खर्चही तेवढाच लागतो कारण त्यावर प्रक्रिया ते मिळवण्यासाठी ठ भारत सरकारला दरवर्षी त्यांच्या आर्थिक बजेटमध्ये तीन लाख ऐंशी हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागते म्हणजे एकीकडून निसर्गाचे नुकसान आणि दुसरीकडून आपले नुकसान या पेट्रोल डिझेलमुळे होते त्यापेक्षा पेट्रोल डिजेल डिझेलचा वापर कमी करून इथेनॉल सौर ऊर्जा वीज इत्यादी पर्यायी उपाय उपाय उपलब्ध करावी पण आपले सरकार त्याबाबत काहीच लक्ष देत नाही या कराराच्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी एक समिती नेमून दोन हजार पन्नास नाही किंवा दोन हजार साठपर्यंत पर्यंत तरी या उद्दिष्टासाठी प्रभावी उपाययोजना राबवावी नाही तर आपण निसर्गाला ओरबाडत राहणार आणि एक दिवस निसर्ग त्याचा सूड नक्की घेणार हे आपल्याला आजच्या दुर्दैवी परिस्थिती दिसतच आहे तुर्तास आताची उपाययोजना म्हणून मास्क लावा सॅनिटायझर लावा सामाजिक अंतर पाळा व कोरोनापासून सुरक्षित राहा जर आपला हा व्हिडिओ जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि जरूर शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद